नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हाला सर्वांच्या आवडत्या चॅनल आज काय नवीनवर तर बघा मित्रांनो आज काय नवीनच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे अशी की बारावीच्या मराठी पेपरसंदर्भात तर बघा मित्रांनो भरपूर विद्यार्थ्यांनी मराठी व्याकरणासंदर्भातली माहिती मागितली होती त्याचबरोबर रसग्रहण कसे करावे याचीसुद्धा माहिती मागितली होती तर बघा बारावीच्या मराठीच्या पेपरसंदर्भाची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत कशा पद्धतीने पेपर सोडवला जातो संपूर्ण पेपरची माहिती पाहणार आहोत तरी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असं असाल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली सबस्क्राईब नावाचं बटन आहे त्यावर क्लिक करा जेणेकरून तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं तर येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि कुठल्याही पद्धतीचे महत्त्वाचे अपडेट्स तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे तर बघा मित्रांनो बारावीच्या मराठीच्या संदर्भाचं जे काही व्याकरण असेल रसग्रहण असेल किंवा मग संपूर्ण पेपर असेल कशा पद्धतीने लिहायचा कशा पद्धतीने आखायचा याची संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो सर्वात अगोदर आपण व्याकरणाचं या ठिकाणी पाहणार तर बघा व्याकरण व लेखन वीस गुणांसाठी असतं अतिशय महत्त्वाचं तर बघा कृती पाच अ यामध्ये व्याकरण असतं तर बघा जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर बघा यामध्ये तुम्हाला दोन मार्कांसाठी वाक्य रूपांतर दोन मार्कांसाठी समाज विचारला जातो दोन मार्कांसाठी प्रयोग दोन मार्कांसाठी अलंकार आणि दोन मार्कांसाठी वाक प्रचार असे एकूण मिळून दहा गुण तुम्हाला या ठिकाणी मिळत असतात जे काही व्याकरण असेल त्यानंतर आणि त्यामध्ये बघा जर आपण पाहिलं तर बघा प्रश्न अशा पद्धतीचा आहे वाक्य रूपांतर सांगितलेलं आहे तर बघा कंसातील सूचनांप्रमाणे वाक्यांचे रूपांतर करायचे तर बघा वाक्यांचे रूपांतर कसं करायचे आपल्याकडे कामाच्या ठिकाणाचे अंतरे कमी आहेत नकारार्थी आहे हे जे काही वाक्य आहे ते नकारार्थी आहे तुम्हाला एक गुण मिळणार आहे त्यानंतर बघा आजच्या जीवनात विलक्षण वेगवानता आढळते या वाक्याला उद्गारार्थी करायचे याचं उत्तर सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे अगोदर प्रश्न आपण पाहूया तर बघा पहिलं वाक्य नकारार्थी दुसरं वाक्य उद्गारार्थी करायचं आहे दुसरा प्रश्न समासाच्या संदर्भात आहे तर बघा पुढील सामाजिक शब्दाचा विग्रह करायचा आहे तर बघा सामाजिक शब्द दिलेला आहे आणि विग्रह या ठिकाणी करायचे घरोघर अहोरात्र जीवनशैली आणि तानतणाव या चार शब्दांचा या ठिकाणी विग्रह करायचा आहे आणि जर आपण पाहिले तर बघा प्रत्येक योग्य कृतीस म्हणजे या जी, जी काही जागा दिलेली आहे या ठिकाणी तुम्हाला विग्रह जो आहे तो लिहायचा आहे आणि या चार प्रश्नांसाठी किंवा चार याच्यासाठी तुम्हाला दोन गुण दिले जातील म्हणजेच प्रत्येक प्रश्नासाठी अर्धा गुण तुम्हाला मिळणार आहे त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर बघा तिसरा आणि अतिशय महत्त्वाचा प्रयोग आहे पुढील वाक्यांचे प्रयोग जे आहेत ते ओळखायचे तर बघा या ठिकाणी वाक्य दिलेले आहेत माणसाने वेगा लावरावे हा प्रयोग ओळखायचा आहे आणि माणसाने वाहन चालवले यासुद्धा प्रयोग जो आहे तो ओळखायचा आहे असे प्रत्येकी एक एक गुण जे आहे ते दिले जाणार आहेत त्यानंतर चौथा आणि अतिशय महत्त्वाचं म्हणजे अलंकार तर बघा पुढील ओळीतील अलंकार जो आहे तो ओळखायचा आहे तर बघा त्याचं पहिलं असं आहे हाय ताजमहाल एक जगती तो तोच त्याच्यापरी आणि दुसरं आहे न हे वंदन वदन चंद्रमास शरदीचा हा केवळ हे असे दोन प्रश्न विचारलेले आहेत अलंकार त्यांचे ओळखायचे आहेत त्यानंतर पुढचा आहे वाक्प्रचार तर, वाक तर बघा वाक्प्रचारामध्ये प्रश्न असा आहे पुढीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करायचा आहे यामध्ये बघा दोन वाक्यप्रक्रिया ओळखायचे चार दिल्ले आहेत रंगून जाणे आटापिटा करणे आग ओकणे आणि अंगावर येणे हे चार वाक्प्रचार ह्या ठिकाणी दिले आहेत त्यापैकी दोन जे आहेत ते ओळखायचे आणि पाचवा अ जो आहे तर तो निबंध लेखनाच्या संदर्भात आहेत ह्या ठिकाणी पाच विषय आपल्याला पाहायला मिळते तर बघा पाच विषयांमध्ये जर आपण पाहिले तर बघा वर्णनात्मक निबंध नंतर व्यक्तिचित्रणात्मक आत्मवृत्तात्मक कल्पनाप्रधान आणि वैचारिक असे पाच प्रकार ह्या ठिकाणी तुम्हाला असतात पाचही प्रकार ह्या ठिकाणी दिलेले बघा घरातील एक उपद्रवी कीटक माझा वर्गमित्र मी पाऊस बोलतोय माणूस बोलणे विसरला तर कल्पनाप्रधान आहे समाज आणि आजचा युवक यासंदर्भात वैचारिक निबंध असे पाच विषय तुम्हाला दिलेले आहेत आणि या निबंधासाठी दहा गुण तुम्हाला दिलेले आहेत तर बघा अशा पद्धतीने एकूण वीस गुणांचं व्याकरण जे आहे ते आपण ह्या ठिकाणी क्लिअर केलेलं आता व्याकरणाचं जो काही उत्तर आहे ते कशा पद्धतीने लिहायचे त्याच्या आपण या ठिकाणी माहिती जी आहे ती पाहूया तर बघा कशा पद्धतीने तुम्हाला व्याकरण <णस्याग> जे आहे ते लिहायचं आहे त्याचीसुद्धा माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत संपूर्ण जी काही प्रश्नपत्रिका आहे ती कशा पद्धतीने सोडवली जाते त्याचीसुद्धा माहिती आपण या ठिकाणी पाहत आहोत तर बघा जर आपण या ठिकाणी पाहिलं तर पाचव्या अमध्ये तर बघा वाक्य रूपांतर मी तुम्हाला प्रश्न सांगितलं होतं तर बघा त्याचं जे आहे तो नकारार्थी करायचं होतं तर बघा आपल्याकडे कामाचे कामाच्या ठिकाणी अंतर जास्त नाहीत नकारार्थी वाक्य झालेलं हे वाक्य उद्गारार्थी करायचं आहे तर बघा उद्गार चिन्ह शेवटी लावलेलं आहे आणि हे वाक्य सुद्धा झालेले अशा एकूण मिळून तुम्हाला दोन गुण जे आहेत ती मिळाले आहेत अशा पद्धतीने तुमचा जो काही पेपर असतो तो असतो उत्तर उत्पत्रिका जे तुमचे असते अशा पद्धतीने तुम्हाला लिहायचं आहे आणि अशा पद्धतीने तुम्हाला जे काही गुण आहेत ते मिळणार आहेत अतिशय जर सुटसुटीत तुम्ही लिहिलं असेल अशाच पद्धतीने तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील पुढचा प्रश्न होता समासासंदर्भात तर बघा सामाजिक शब्दाचा विग्रह करायचा होता तर बघा घरोघर प्रत्येक घरात अहोरात्र अहो, अहो दिवस आणि रात्र जीवनशैली जीवनाची शैली ताणतणाव या यासंदर्भात ताणतणाव वगैरे असे एकूण मिळून दोन गुण तुमचे या ठिकाणी फिक्स झालेले आहेत म्हणजे एकदम छोटे छोटे तुम्हाला लिहायचे आहे परंतु मार्क्स जे आहेत ते तुम्हाला चांगल्या पद्धतीने मिळतात दोन गुण तुम्हाला या ठिकाणी फायनल होतात तर बघा प्रयोग ओळखायचे होते पहिला प्रयोग भाव होता आणि कर्मनी प्रयोग होता तुम्हाला वाक्य दिले होते आणि त्यांचे तुम्हाला प्रयोग ओळखायचे होते असे एकूण दोन गुण तुमच्या या ठिकाणी झालेले आहेत त्यानंतर बघा अलंकाराच्या संदर्भात जर आपण पाहिले तर, तर अलंकार सुद्धा तुम्हाला ओळखायचे होते तर बघा अनन्वय अलंकार आणि आपण होते अलंकार ह्याचे दोन गुण तुमच्या या ठिकाणी झालेले आहेत पाचो होतो वाक्प्रचार तर बघा तुम्हाला चार दिले होते वाक्प्रचार त्यापैकी तुम्हाला दोन सोडवणे अपेक्षित आहेत दोन तुम्हाला सोडवावे लागतील एक एक गुणांसाठी एक एक वाक्प्रचार असेल परंतु या ठिकाणी चारही वाक्प्रचार जे ते सोडवलेले आहेत तर पाहू शकता रंगून जाणे याचा अर्थसुद्धा आहे मग्न होणे किंवा गुंक होणे आणि वाक्य चित्र तो देखावा पाहण्यात अगदी रंगून गेले अशा पद्धतीने तुम्हाला वाक्प्रचार जो आहे तो सोडवायचा आहे तर बघा अर्थ लिहायचा आहे आणि वाक्यसुद्धा पूर्ण त्या ठिकाणी लिहायचे आणि त्या वाक्यात तुम्हाला रंगून जाणे म्हणजे हा जो काही शब्द आहे तो या ठिकाणी वापरला गेलेला आहे जसं क्रियापद असेल त्यानुसार ते बदललं गेलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला वाक्प्रचार जे आहेत ते सोडवायचे आहेत आणि तुम्हाला या ठिकाणी दहा गुण जे आहेत ते झालेले त्यानंतर आपण दहा गुणांचा निबंध जर पाहिला तर बघा दहा गुणांचा निबंध घरातील एक उपद्रवी कीटक या संदर्भाचा दहा गुणांचा जो काही निबंध आहे तो लिहिलेला आहे तर अशा पद्धतीने तुमचा आवडीचा जो काही विषय असेल त्यामध्ये मग पाच विषय असतात व्यक्तिचित्रणात्मक आहे नंतर जर आपण पाहिलं तर आत्म आत्मचरित्र सारखा एक आहे नंतर कल्पना प्रदान आहे वैचारिक आहे तर अशा पद्धतीने पाच विषयचे तुम्हाला जे काही विषय ते दिले जातील आणि त्यापैकी एक तुम्हाला निबंध जो आहे तो तुम्हाला लिहायचा आहे अशा पद्धतीने आपण व्याकरणाचे वीस गुण पाहिलेले आहेत आता त्यानंतर असं ग्रहण कसे करायचे याची सुद्धा माहिती आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर बघा कृती दोन ईमध्ये हा जो काही प्रश्न आहे तो विचारलेला आहे काव्यसौंदर्य किंवा मग रसग्रहण करायचे आहे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर एकूण या ठिकाणी जे काही तुम्हाला चार गुण जे आहेत ते मिळत असतात आणि यानंतर बघा कशा पद्धतीने एक उतारा दिलेला आहे म्हणजेच कवितेची ओळी दिलेत सत्व सत्व उतारा देऊन अवगासारीला तमगुण किंचित राहिली फुनफुनं शांत केली जनार्दने असं जे काही वाक्य आहे ते तुम्हाला दिलेले आहेत कवितेचे चार ओळी जे आहेत ते दिलेल्या आहेत आणि ह्यामध्ये तुम्हाला भावसौंदर्य स्पष्ट करायचे आहे किंवा मग आरशातील स्त्री या कवितेतील पुढील पद पद्य रसग्रहण करायचे तर याची जे संपूर्ण माहिती ती आपण या ठिकाणी पाहूया उत्तरे कशा पद्धतीने तुम्हाला लिहायची त्याची सुद्धा माहिती पाहणार आहोत त्याचबरोबर पुढे बघा साहित्य प्रकार जे आहेत कथा आहेत दहा गुणांसाठीचे याची सुद्धा माहिती आपण पाहणार आहोत परंतु रसग्रहण कसे करायचे हे सुद्धा पाहूया तर बघा मित्रांनो कवितेच्या ओळी तुम्हाला दिलेल्या होत्या आणि त्यानुसार तुम्हाला काव्यसौंदर्य किंवा मग रसग्रहण करायचे होते तर बघा या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला रसग्रहण करायचे बघा विंचू चावव या भारुडामध्ये संत एकनाथ महाराजांनी काम क्रोधरूपी विंचू चावल्यावर त्यावर उतारा म्हणजेच उपाय काय करावा याचा उहापोह केलेला आहे अशा पद्धतीने मित्रांनो तुम्हाला रसग्रहण जे आहे किंवा मग काव्यसंग्रहण जे आहे ते तुम्हाला करायचं आहे आणि अचूक संदर्भ असे व समर्पक उत्तरास एकूण चारपैकी तुम्हाला जे काही गुण आहेत ते दिले जातील चार गुण तुम्हाला रसग्रहणासाठी मिळत असतात आणि नक्कीच तुम्ही हे मिळवू शकतात जर तुम्ही केलं असेल तर किंवा मग तुम्हाला या ठिकाणी बघा जर आपण पाहिले तर खालीसुद्धा रसग्रहण केलेले पाहू शकता बघा आशय सौंदर्य काव्यसौंदर्य आणि त्यानंतर भाषिक वैशिष्ट्य अशा पद्धतीने तुम्हाला एकूण जे काही रसग्रहण आहे ते करायचं आहे आणि जवळपास आठ ते दहा ओळीत हे रसग्रहण करायचं असतं आणि चार गुण तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात जर तुम्ही चांगल्या पद्धतीने केलं असेल जर तुम्ही जी काही कविता असेल त्या कवितेच्या लेखिका कोण आहेत कशा पद्धतीने काय हेतू आहे त्यांचे त्या कवितेसंदर्भात कशा पद्धतीने ती कविता आहे हे जर तुम्ही त्या ठिकाणी लिहिलं तर तुम्हाला चार गुण जे आहेत ते दिले जातील आणि नक्कीच तुम्ही हे रसग्रहणसुद्धा करायचं आहे तर बघा संपूर्ण माहिती मी तुम्हाला रसग्रहणाच्या संदर्भात सांगितले आता आपण कथा व काव्यप्रकार संदर्भातची जी काही माहिती आहे ती पाहूया तर बघा कथेचा प्रकार बघा आकलन कृती असते कथेमध्ये सुद्धा कृती तीनमध्ये ह्या ठिकाणी आहे आपण जो काही प्रश्न आहे तो पाहूया तर बघा मित्रांनो विभाग चारमध्ये जर आपण पाहिलं तर उपयोजित मराठी यासाठी तुम्हाला चौदा गुण मिळत असतात तर बघा कृती चार मध्ये आकलन कृती यामध्ये बघा पुढीलपैकी कोणत्याही दोन कृती तुम्हाला सोडवायच्या आहेत एकूण जर आपण पाहिले तर तुम्हाला चार कृती ह्या ठिकाणी दिलेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार किंवा ज्या तुम्हाला जमत असतील त्या चारपैकी तुम्हाला दोन कृती ज्या आहेत त्या सोडवायच्या आहेत तर बघा पहिली कृती माहिती लिहा मुलाखतीची पूर्वतयारी नंतर मुलाखतीचे प्रमुख हेतू तुमच्या शब्दात स्पष्ट करायचे भाषाशैली हे माहितीपत्रकाचे वैशिष्ट्य स्पष्ट करा किंवा मग निष्पक्षपातीपणा हे अहवाल लेखनाचे वैशिष्ट्य तुमच्या शब्दात स्पष्ट करायचे चार गुण तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत तर बघा चारही पैकी कोणत्याही दोन कृती तुम्हाला सोडवणे अपेक्षित आहे तुम्ही कोणत्याही दोन कृती त्या ठिकाणी सोडवू शकता त्यानंतर कृती चार आमध्ये जर आपण पाहिलं तर कौशल्य कृती ही असणार आहे कौशल्य कृती यामध्ये दहा गुणांसाठी ही कौशल्य कृती असणार आहे यामध्ये जर आपण पाहिलं तर बघा तुम्हाला चार विषय या ठिकाणी दिलेले आहेत चारपैकी कोणत्याही दोन तुम्हाला सोडवणे अपेक्षित आहेत बघा पुढील विषयावर अहवाल लेखन करा तुमच्या कनिष्ठ महाविद्यालयातील वार्षिक स्नेहसंमेलन यावर तुम्हाला अहवाल लिहायचा आहे किंवा मग एका वस्त्रदलनाचे आकर्षक माहितीपत्रक तुम्हाला तयार करायचे किंवा मग म्हणजे पाच गुण तुम्हाला एका याच्यासाठी असणार आहेत दोन जर तुम्ही लिहिले तर दहा गुण तुम्हाला मिळणार आहेत त्यानंतर पुढील व्यक्तीची मुलाखत घेण्यासाठी प्रश्नावली तयार करायची तर बघा परिचारिका नर्स यांची जर तुम्हाला मुलाखत घ्यायची प्रश्न तयार करणे म्हणजे अगदी सोपं तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने हे करू शकतात जवळपास आठ ते दहा तुम्हाला प्रश्न जे आहेत ते त्या ठिकाणी तयार करायचे आहेत नंतर मुलाखत घेताना घ्यावायची काळजी जी आहे ती तुम्हाला स्पष्ट करायची असे चार तुम्हाला विषय दिलेत त्यापैकी दोन तुम्हाला सोडवायचे आहेत कशा पद्धतीने उत्तर सोडवायची त्याची माहिती मी तुम्हाला दाखवतो बघा तर बघा मित्रांनो जसं आपण पाहिलं असेल मध्ये कृती आपण पाहिली होती तर बघा मुलाखतीची पूर्वतयारी तर बघा मुलाखतीची खतीची पूर्वतयारी काय असते कशा पद्धतीने असते त्याची या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला संपूर्ण माहिती लिहायची आणि दोन या ठिकाणी प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत त्यामध्ये प पाहू शकता बघा आजचे युग संवादाचे आहे संवादाच्या संदर्भात सुद्धा काही माहिती त्या ठिकाणी विचारली होती तो प्रश्न तुम्हाला या ठिकाणी उत्तरासहित दिलेला कशा पद्धतीने तुम्हाला उत्तर लिहायचे त्यानंतर चार आमध्ये जर आपण पाहिलं म्हणजे चारच्या चार ज्या काही कृत्या आहेत त्या तुम्हाला सोडवलेल्या आहेत तुम्ही दोन तुमच्या आवडीनुसार तुम्हाला दोन सोडवायचे आहेत त्यानंतर बघा पुढे जर आपण पाहिलं तर कृती चार मध्ये बघा चेतना कला आणि वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय नागपूर याची जी काही वार्षिक स्नेह संमेलन आहे दोन हजार एकोणीस वीसचं अहवाल या ठिकाणी त्यांनी तयार के करून या ठिकाणी दिलेल्या अशा पद्धतीने तुम्हाला वार्षिक अहवाल जो आहे तो तयार करायचा आहे अशा पद्धतीने एक आयडिया तुम्हाला या ठिकाणी घ्यायची आहे जर तुम्हाला अहवाल लेखन विचारलं असेल की चार विषय असतील त्यापैकी तुम्हाला दोन सोडवायचे आहेत आणि चारहीपैकी एखाद्या विषयामध्ये तुम्हाला अहवाल लेखन जर असेल तर यामधून तुम्ही आयडिया घेऊ शकता आणि त्या पद्धतीने तुम्ही अहवाल लेखन करू शकता त्यानंतर पुढे जर आपण पाहिलं तर बघा पुढे कशा पद्धतीने सोडवले ते सुद्धा पाहूया बघा दुसरा प्रश्न होता रावसाहेब म्हणजे एक या ठिकाणी जाहिरात किंवा मग काहीतरी होतं ते प्रश्न मला आठवत नाही अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचं आहे बघा रावसाहेब घोडपे आणि कंपनी यांचे पस्तीस वर्ष जुने अशा पद्धतीने तुम्हाला एक या ठिकाणी माहितीपत्रक जे आहे ते तयार करायचं होतं आणि अशा पद्धतीने तुम्ही माहितीपत्रक तयार करू शकता किंवा मग प्रश्नावली असेल अगदी सोपं म्हणजे प्रश्नावली तयार करणे तर बघा जवळपास दहा प्रश्न या ठिकाणी तयार केलेले तुम्हाला दहा प्रश्न तुम्ही करू शकता आठ जरी केले तरी चालू शकतात परंतु शक्यतोवर दहा करा म्हणजे जेणेकरून पेपर चेक त्या ठिकाणी अधिक चांगल्या पद्धतीने त्या तुमचा पेपर चेक करता येईल आणि तुम्हाला जवळपास जर आपण या ठिकाणी पाहिले तर चार गुण आहेत चार गुणांपैकी कमसे कम तीन गुण तुम्हाला मिळू शकतात आणि अधिक जर चांगल्या पद्धतीने तुम्ही प्रश्न तयार केले असतील तर तुम्हाला चारपैकी चार गुणसुद्धा मिळू शकतात प्रश्न तयार करणे काहीही अवघड नाही अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही करू शकता तर बघा संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेले व्याकरण असेल रसग्रहण असेल कशा पद्धतीने तुम्ही करू शकता त्याचबरोबर जे काही चौदा मार्कांचं आपण हे पाहिलेले पा ते सुद्धा आपण ह्या ठिकाणी संपूर्ण पाहिलेले म्हणजे जवळपास संपूर्ण प्रश्नपत्रिका कशा पद्धतीने सोडवायची त्याची माहिती सुद्धा मी तुम्हाला सांगितलेली तर अपेक्षाही तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा भरपूर विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आल्या होत्या त्या कारणास्तव विद्यार्थ्यांच्या ता माहितीच तो हा व्हिडिओ मी भरपूर त्या ठिकाणी सर्च केल्यानंतर हा व्हिडिओ बनवलेला आहे तर अपेक्षाही तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा उद्याच्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा आपण पुन्हा एकदा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीची एक महत्वाची माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद